पिंपरी चिंचवडला आज भारत बंदला मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला आहे. आज जर आपण पाहिलं तर अनेक कामगार संघटना शेतकरी संघटनांनी इथं पिंपरी चिंचवडच्या आंबेडकर चौकामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे. इथं अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी व कामगार बचाव समितीने हा अन्नत्याग केलेला आहे. आता आपल्याबरोबर डॉक्टर कैलाश कदम आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर काय सांगणार, कशा पद्धतीने आपलं आंदोलन विधेयक मांडून केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं विधेयक मांडून अत्यंत शेतकऱ्यांना आणि कामगारांना देशदोडी लावण्याचं जे षड्यंत्र रचलंय त्याच्या विरोधात मध्ये हे आज अन्नत्यागाचे आंदोलन पिंपरी चिंचवड मधील सर्व पक्षीय आणि सर्व संघटना एकत्र येऊन आज त्याचा जाहीरपणे आम्ही निषेध या ठिकाणी करतोय. आणि शेतकरी जे दिल्लीमध्ये मार्च ऑन पार्लमेंट केलेले आहेत, मार्च ऑन पार्लमेंट केलेले आहेत त्यांनी, त्याला जाहीररित्या पाठिंबा आम्ही देण्यासाठी या ठिकाणी बसलो. आज शेतकऱ्यांसाठी एवढे कायदे कडक केलेले आहेत, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठलंही धोरण चांगलं राबवलेलं नाही, ह्याचा निषेध आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीकडनं करतोय. आणि आज आम्ही सर्वपक्षीय या ठिकाणी अन्नत्याग करून त्यांचा निषेध या ठिकाणी करतोय. अंबानी थडानी यांच्यासाठीच त्यांनी आज पूर्ण देश विकायला काढलेला आहे. संपूर्ण आमचं म्हणणं एअरपोर्टपासून आज बसस्टॉपपर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत सगळं खाजगीकरणामध्ये गेलेलं आहे. आणि आज जो अंबानी 40व्या नंबरवरती होता जगामध्ये श्रीमंतांमध्ये, आज मोदी सरकार आल्यानंतर तो 7व्या नंबरला गेलेला आहे. म्हणजे कुणाचा भरभराट झाली, कुणाचा उत्कर्ष झाला हे सगळ्यांना दिसते. येणाऱ्या काळामध्ये शेतकरी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असं मी शिवसेनेच्या वतीनं.